नमस्कार मित्रांनो, स्पर्धा परीक्षा मराठी या चॅनलमध्ये आपले स्वागत आहे। आज आहे 11 जुलै 2021 आणि या व्हिडिओमध्ये आपण 11 जुलैशी संबंधित महत्त्वाचे करंट अफेअरचे प्रश्न पाहणार आहोत। आपला पहिला प्रश्न आहे, खालीलपैकी कोणता दिवस जागतिक लोकसंख्या दिन म्हणून साजरा करण्यात येतो? याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4, 11 जुलै। 11 जुलै हा दिवस दरवर्षी जगभरात वर्ल्ड पॉप्युलेशन डे किंवा जागतिक लोकसंख्या दिन म्हणून साजरा करण्यात येतो। हा दिवस UNO म्हणजे युनायटेड नेशन्स ऑर्गनायझेशन कडून 1989 पासून साजरा करण्यात येतो। 11 जुलै 1987 या दिवशी जगामध्ये पाच अब्जावे बालक युगोस्लाविया या देशामध्ये जन्माला आलं होतं, युगोस्लाविया या देशामध्ये। यामुळेच दरवर्षी 11 जुलै हा दिवस जागतिक लोकसंख्या दिन म्हणून साजरा करण्यात येतो। लोकसंख्या वाढीमुळे निर्माण होणाऱ्या समस्या, या समस्यांकडे लक्ष वेधण्यासाठी व त्यावर विचारमंथन करण्यासाठी हा दिवस, 11 जुलै हा दिवस जागतिक लोकसंख्या दिन म्हणून साजरा करण्यात येतो। उत्तर होईल आपलं पर्याय क्रमांक 4, 11 जुलै। त्यानंतर इथे लोकसंख्येचा उल्लेख आलेला आहे। लोकसंख्या म्हणजेच जनगणना। मग भारतामध्ये पहिली जनगणना कधी झालेली आहे? तर भारतामध्ये पहिली जनगणना ही 1872 या वर्षामध्ये झालेली आहे। 1872 भारतामध्ये पहिली जनगणना ही लॉर्ड मेयोने केली होती, लॉर्ड मेयोने। आणि त्यानंतर 1881 पासून दर 10 वर्षांनी नियमित जनगणना भारतामध्ये सुरू झालेली आहे, दर 10 वर्षांनी। त्यानंतर भारत जगामध्ये लोकसंख्येच्या बाबतीमध्ये कितव्या क्रमांकावर आहे? तर भारत जगामध्ये लोकसंख्येच्या बाबतीमध्ये दुसऱ्या क्रमांकावर आहे। पहिल्या क्रमांकावर आहे चीन आणि आपला भारत आहे दुसऱ्या क्रमांकावर। जर जागतिक लोकसंख्येचा विचार केला तर जागतिक लोकसंख्येमध्ये भारताच्या लोकसंख्येचा किती वाटा आहे असं विचारलेलं आहे बऱ्याच वेळेस, तर जागतिक लोकसंख्येमध्ये भारतीय लोकसंख्येचा वाटा आहे 17%। आणि भारताकडे जगाच्या एकूण भूभागापैकी फक्त 2.4% एवढाच भूभाग आहे, भूभाग किंवा जमीन आहे 2.4%, आणि एकूण लोकसंख्येपैकी भारताची लोकसंख्या आहे 17%। त्यानंतर भारतामध्ये सर्वाधिक लोकसंख्या असलेले राज्य 2011 जनगणनेनुसार आपण चर्चा करत आहोत। 2011 जनगणनेनुसार भारतामध्ये सर्वाधिक लोकसंख्या कोणत्या राज्यामध्ये आहे? ती आहे UP मध्ये। पहिल्या क्रमांकावर आहे UP, त्यानंतर आहे आपलं महाराष्ट्र, त्यानंतर आपलं महाराष्ट्र आहे। तिसऱ्या क्रमांकावर बिहार हे राज्य आहे। चौथ्या क्रमांकावर वेस्ट बेंगॉल किंवा पश्चिम बंगाल आहे। आणि 5व्या क्रमांकावर आंध्र प्रदेश हे राज्य आहे। यासोबतच 2011 ची जनगणना ही भारताची सलग पंधरावी जनगणना होती, आणि स्वातंत्र्यानंतरची ही भारताची 7वी जनगणना होती। यासोबत लक्षात ठेवा की भोर समिती होती। या भोर समितीच्या सूचनेनुसार जनगणनेची संपूर्ण जबाबदारी ही केंद्र शासनाने घेतलेली आहे। त्यानंतर पुढचा प्रश्न आहे, खालीलपैकी कोणता दिवस राष्ट्रीय मत्स्यपालन दिन म्हणून साजरा करण्यात येतो? याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, 10 जुलै। 10 जुलै हा दिवस दरवर्षी जगभरात नॅशनल फिश फार्मर्स डे किंवा राष्ट्रीय मत्स्यपालन दिन म्हणून साजरा करण्यात येतो। 10 जुलै हा आहे राष्ट्रीय मत्स्यपालन दिन। जर विचारलं जागतिक मत्स्यपालन दिन हा कधी असतो, तर हा 21 नोव्हेंबर या दिवशी साजरा करण्यात येतो। पुढचा प्रश्न, खालीलपैकी कोणत्या राज्याचे 6 वेळेस मुख्यमंत्री राहिलेले वीरभद्र सिंग यांचे नुकतेच वयाच्या 87व्या वर्षी निधन झाले आहे? उत्तर आहे पर्याय क्रमांक 1, हिमाचल प्रदेश। हे आहेत ते वीरभद्र सिंग, यांचं नुकतंच वयाच्या 87व्या वर्षी निधन झालेलं आहे। आणि हे सहा वेळेस या हिमाचल प्रदेशचे मुख्यमंत्री राहिलेले आहेत, 6 वर्ष किंवा 21 वर्ष एवढी वर्ष ते हिमाचल प्रदेशचे मुख्यमंत्री होते। ते हिमाचल प्रदेशचे 4थे मुख्यमंत्री राहिलेले आहेत। उत्तर होईल पर्याय क्रमांक 1, हिमाचल प्रदेश। हिमाचल प्रदेश मॅपमध्ये पाहिलं तर इथे आहे हा हिमाचल प्रदेश, याची राजधानी आहे शिमला, राज्यपाल नवीन बनलेले आहेत राजेंद्र विश्वनाथ अर्लेकर, मुख्यमंत्री आहेत जयराम ठाकूर, विधानसभेमध्ये 68 सदस्य असून या हिमाचल प्रदेशमधून लोकसभेवर 4 आणि राज्यसभेवर 3 सदस्य निवडून दिले जातात। याच्या सीमा जम्मू काश्मीर, लडाख, पंजाब, हरियाणा, UP आणि उत्तराखंडशी संलग्न असून प्रमुख भाषा आहेत हिंदी आणि पहाडी। प्रमुख नद्या आहेत चिनाब, रावी, बिया, सतलज, यमुना।
आणि अटल बोगदा जो जगातील सर्वात मोठा महामार्ग बोगदा आहे, लांबी आहे 9.02 किलोमीटर, हा देखील या हिमाचल प्रदेश या राज्यामध्ये आहे। पुढचा प्रश्न आहे, मोदी सरकारच्या कॅबिनेटचा नुकताच 7 जुलै रोजी विस्तार झाला आहे, यात 7 महिलांना मंत्रिपद देण्यात आल्याने आता मोदींच्या मंत्रिमंडळात महिला मंत्र्यांची संख्या किती झाली आहे? याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2-11। नुकतंच 7 जुलै रोजी मोदी कॅबिनेटचा विस्तार झालेला आहे आणि यामध्ये 7 महिलांना मंत्रिपद देण्यात आलेलं आहे, त्यामुळे आता मोदी मंत्रिमंडळामध्ये महिलांची संख्या वाढून 11 झालेली आहे। यापूर्वी निर्मला सीतारामन, स्मृती इराणी, साध्वी निरंजन ज्योती आणि रेणुका सिंह अगोदरपासून मोदी सरकारमध्ये मंत्री होत्या आणि आता भाजपच्या मीनाक्षी लेखी, प्रतिमा शौमिक, दर्शना जरदोष, अन्नपूर्णा देवी, भारती पवार, शोभा कारंद लजे आणि अनुप्रिया पटेल यांना मंत्रिपदाची शपथ देण्यात आलेली आहे। अनुप्रिया पटेल यांना सोडून इतर 6 महिला ज्या आहेत त्यांना पहिल्यांदाच मंत्रिपद मिळालेलं आहे आणि यामुळे आता मोदी मंत्रिमंडळामध्ये महिला मंत्र्यांची संख्या ही 11 झालेली आहे, त्यामुळे उत्तर होईल पर्याय क्रमांक 2। पुढचा प्रश्न, देशातील मत्स्यशेती करणाऱ्या शेतकऱ्यांना मत्स्यशेती तंत्रज्ञानाची अद्ययावत माहिती पोहोचवण्याच्या उद्देशाने भारत सरकारने नुकतेच कोणते ॲप लॉन्च केले आहे? याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, मत्स्य सेतू। भारताचे केंद्रीय मत्स्य व्यवसाय, पशुसंवर्धन व दुग्ध व्यवसाय मंत्री गिरिराज सिंह यांच्या हस्ते नुकतंच या मत्स्य सेतू या ऑनलाईन कोर्स किंवा मोबाईल ॲपचं उद्घाटन करण्यात आलेलं आहे। हैदराबादच्या राष्ट्रीय मत्स्य व्यवसाय विकास मंडळाच्या अर्थसहाय्यानं सेंट्रल इन्स्टिट्यूट ऑफ फ्रेश वॉटर ॲक्वाकल्चर भुवनेश्वर यांनी हे मोबाईल ॲप विकसित केलेलं आहे आणि देशातील मत्स्यशेती करणाऱ्या शेतकऱ्यांना मत्स्यशेती तंत्रज्ञानाची अद्ययावत माहिती पोहोचवणं हे ॲपचं उद्दिष्ट आहे, त्यामुळे उत्तर होईल ॲपचं नाव आहे मत्स्य सेतू। नेक्स्ट, भारतीय लष्कराने काश्मीरच्या गुलमर्ग या ठिकाणी फायरिंग रेंजला नुकतेच खालीलपैकी कोणत्या अभिनेत्रीचे नाव दिले आहे? उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, विद्या बालन। भारतीय लष्करानं काश्मीरच्या गुलमर्ग या ठिकाणी असलेल्या फायरिंग रेंजला विद्या बालनचं नाव दिलेलं आहे। आता ही फायरिंग रेंज विद्या बालन फायरिंग रेंज म्हणून ओळखली जाणार आहे, यापूर्वी या रेंजला कुठलंच नाव देण्यात आलं नव्हतं। उत्तर होईल पर्याय क्रमांक 2, विद्या बालन। नेक्स्ट, खालीलपैकी कोण भारताचे नवीन रेल्वे मंत्री आहेत? उत्तर आहे पर्याय क्रमांक 1, अश्विनी वैष्णव। अश्विनी वैष्णव हे भारताचे नवीन रेल्वे मंत्री बनलेले आहेत। दुसरं ऑप्शन आहे धर्मेंद्र प्रधान, हे भारताचे शिक्षण मंत्री, भारताचे नवीन शिक्षण मंत्री बनलेले आहेत। नारायण राणे हे भारताचे सूक्ष्म लघु व मध्यम उद्योग मंत्री बनलेले आहेत आणि मुख्तार अब्बास नक्वी हे भारताचे अल्पसंख्याक मंत्री बनलेले आहेत। आपला प्रश्न आहे रेल्वे मंत्री, ते आहेत अश्विनी वैष्णव, पर्याय क्रमांक 1। नेक्स्ट, फिच रेटिंगने भारताचा चालू आर्थिक वर्षात विकास दर किती राहण्याचा अंदाज व्यक्त केला आहे? उत्तर आहे पर्याय क्रमांक 2-10%। फिच रेटिंग काय? तर फिच रेटिंग ही एक अमेरिकन क्रेडिट रेटिंग एजन्सी आहे। हिची स्थापना झालेली 1914 मध्ये, मुख्यालय आहे न्यूयॉर्क सिटीमध्ये आणि सध्याचे CEO आहेत पॉल टेलर। पॉल टेलर हे या फिच रेटिंगचे CEO आहेत आणि याच फिच रेटिंगने चालू आर्थिक वर्ष म्हणजे 2021-22 मध्ये भारताचा विकास दर हा 10% राहण्याचा अंदाज व्यक्त केलेला आहे। नेक्स्ट, ॲमेझॉनने भारतातील कोणत्या राज्यात नुकतेच आपले पहिले डिजिटल केंद्र लॉन्च केले आहे? उत्तर आहे पर्याय क्रमांक 1, गुजरात। ॲमेझॉन ही एक अमेरिकन मल्टीनॅशनल टेक्नॉलॉजी कंपनी आहे आणि याच ॲमेझॉनने नुकतंच गुजरात या राज्यामध्ये सूरत या ठिकाणी आपलं पहिलं डिजिटल केंद्र लॉन्च केलेलं आहे। याचं उद्घाटन गुजरातचे मुख्यमंत्री विजय रुपाणी यांच्या हस्ते करण्यात आलं असून ॲमेझॉनच्या या डिजिटल केंद्राच्या माध्यमातून सूक्ष्म लघु व मध्यम उद्योगांना म्हणजेच MSMEना ई कॉमर्स बाबत माहिती किंवा लाभ याबाबतची संधी मिळण्यास मदत होणार आहे। उत्तर होईल पर्याय क्रमांक 1, गुजरात। नेक्स्ट, देशातील सहकार चळवळ बळकट करण्यासाठी केंद्र सरकारने नुकतेच कोणते नवीन मंत्रालय स्थापन केले आहे? उत्तर आहे पर्याय क्रमांक 4, सहकार मंत्रालय। सहकार म्हणजे काय? तर सहकार म्हणजे सोबत मिळून काम करणे। विविध नागरिक एकत्र येऊन एखादी संघटना बनवतात, या संघटनेच्या माध्यमातून ते एखादं विशिष्ट प्रकारचं काम व्यवसाय करतात, त्याला सहकार असं संबोधलं जातं आणि मंत्रिमंडळाच्या विस्तारापूर्वी 2 दिवस आधी भारत सरकारने सहकार मंत्रालय या नव्या खात्याची घोषणा केलेली आहे। भारताचे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांना त्यांच्या गृहमंत्रालयासोबतच नव्याने निर्माण करण्यात आलेली या सहकार खात्याचा कार्यभार सोपवण्यात आलेला आहे आणि सहकारातून समृद्धी हा विकासात्मक दृष्टिकोन वास्तवात उतरवण्यासाठी केंद्र सरकारने संपूर्णपणे स्वतंत्र अशा
सहकार मंत्रालयाची स्थापना केलेली आहे। देशातील सहकार चळवळ बळकट करण्यासाठी हे मंत्रालय एक प्रशासकीय वैधानिक व धोरणात्मक चौकट नव्याने निर्माण करण्याचं काम करणार आहे। उत्तर होईल पर्याय क्रमांक 4 सहकार मंत्रालय। आणि हा प्रश्न तुम्हाला विचारला होता, सध्या चर्चेत असलेला अभिमन्यू मिश्रा हा खेळाडू खालीलपैकी कोणत्या खेळाशी संबंधित आहे, याचं उत्तर सर्वांनी बरोबर दिलेलं आहे। उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 बुद्धिबळ। हा अभिमन्यू मिश्रा हा बुद्धिबळपटू आहे, भारतीय वंशाचा अमेरिकन बुद्धिबळपटू आहे आणि हा चर्चेमध्ये आहे कारण नुकतंच हा बुद्धिबळ या खेळाच्या इतिहासातील सर्वात कमी वयाचा ग्रँडमास्टर ठरलेला आहे। वयाच्या 12 वर्ष 4 महिने व 25 दिवस एवढं वय असताना त्याने ही कामगिरी करून तो आता जगातील सर्वात तरुण ग्रँडमास्टर ठरलेला आहे। ग्रँडमास्टर काय, ग्रँडमास्टर ही बुद्धिबळ या खेळातली एक सर्वोच्च अशी पदवी आहे। ही पदवी जागतिक बुद्धिबळ महासंघाकडून दिली जाते। एखाद्या खेळाडूने आंतरराष्ट्रीय स्तरावर 2500 किंवा त्यापेक्षा जास्त रेटिंग मिळवल्यास त्याला ही ग्रँडमास्टर पदवी मिळते। भारताचा पहिला ग्रँडमास्टर कोण आहे, तो आहे विश्वनाथन आनंद। आणि भारताचा 68वा शेवटचा ग्रँडमास्टर कोण आहे, तो आहे अर्जुन कल्याण। आणि 67वा कोण आहे, तर 67वा ग्रँडमास्टर आहे लिओन मेंडोका। आता आजच्या व्हिडिओचा प्रश्न आहे, उत्तराखंड या राज्याच्या मुख्यमंत्रीपदी नुकतीच खालीलपैकी कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे। ऑप्शन्स आहेत बेबी राणी मौर्य, तीरथ सिंग रावत, त्रिवेंद्र सिंग रावत आणि पुष्कर सिंग धामी। याचं बरोबर उत्तर तुम्हाला खाली कमेंट बॉक्समध्ये द्यायचं आहे।